गेल्या महिन्यात सांगली शहराच्या आसपास असणारा गवा शहराच्या मध्यभागी पोहोचला होता, त्यामुळे प्रशासन आणि सांगलीकरांची तारांबळ उडाली होती. अजून गव्यांच्या थराराची चर्चा संपली नाही तोपर्यंत पुन्हा एकदा एक गवा सांगली शहराजवळ पोहोचलाय. सांगली जवळच अंकली जवळ असणाऱ्या बामणी गावात गवा रेड्याचं दर्शन झालंय. एका शेतात गवा पाहायला मिळाला, त्यानंतर एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच वन विभाग आणि प्राणी मित्रांनी बामणी गावात धाव घेतली. सकाळपासून बामणी गावात गव्याचा थरार सुरू आहे. पुन्हा एकदा गव्याची एंट्री झाल्यानं गावकरी आणि सांगलीकर चांगलेच धास्तावलेत. या गव्याला त्याच्या सुरक्षितपणे निसर्गाच्या अधिवासात पाठवण्याच्या दृष्टीनं कार्यवाही सुरू झाली आहे. आज सकाळी बामणीगावचे सरपंच राऊत यांनी बामणीगावामध्ये गवा आल्याची बातमी दिली होती. त्यावरून आम्ही सांगली वन विभागातील वनक्षेत्रपाल सांगली, वनक्षेत्रपाल मोबाईल स्क्वॉड, मानद वंश अजित पाटील, वनपाल तुषार बोरे, वनरक्षक सागर, त्यानंतर वनमजूर पठाण आणि गवडे असे मिळून आम्ही ह्या ठिकाणी आज आलेलो आहे. आता आम्ही गव्याचं पायसर बघितलेलं आहे, त्यात ते गवा इथं असल्याची खात्री झालेली आहे. समोरच एक ऊस आहे, त्या ऊसामध्ये तो कदाचित लपलेला असावा सकाळी. आता आमचा इथला स्टाफ आहे, आज आम्ही त्याच्यावर त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. संध्याकाळी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. तसा तो आता नैसर्गिक अधिवासातच आहे, नदीच्या काठाला आहे, सुरक्षित आहे. लोकांना तसं आम्ही फिरून जनजागृती केलेली आहे की गव्यापासून कुठलाही धोका नाही, पण हो म्हणून लोकांनी त्याला जाऊन दगडं किंवा आणि काय प्रकारे जरा डिस्टर्ब करू नये. डिस्टर्ब जर झालाच तर तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अन्यथा तो आलेल्या मार्गाने आपल्या मार्गाने निघून जाईल. तरी धामणी गावातील लोकांना मी विनंती करू इच्छितो की असा काही गवा जर आढळला त्याला दगड गोटे न मारता किंवा त्याला कुठलाही त्रास न देता वेळेत वन विभागाला कळवावं. आम्ही त्याला नैसर्गिक आदेशामध्ये सुरक्षित सोडण्यासाठी योग्य ते मार्ग स्वीकारून त्याला नैसर्गिक आदेश पाठवण्याची व्यवस्था करत. सर नाव तुमचं? मी युवराज पटेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.